मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थान सोडणार आहेत। यावेळी ही एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। काल एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा हे त्यांचं शासकीय निवासस्थान सोडणार आहेत। कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षातून बाहेर येतील, कारण या आधीच त्यांच्या सामान जे आहे ते देखील या ठिकाणाहून गाडीमध्ये भरण्यात आलेलं आहे आणि आता कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा निवासस्थान सोडतील। अवघ्या काही क्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा निवासस्थान सोडणार आहेत ही दृश्य आपण बघतोय। अनेक मोठमोठ्या बॅग्स ज्या आहेत त्या देखील यावेळेस बाहेर आणण्यात आलेल्या आहेत आणि या गाडीमध्ये भरून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी वर्षा निवासस्थानी झालेली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठल्याही क्षणी यावेळेस वर्षाच्या बाहेर येतील आणि थेट मातोश्री या त्यांच्या खासगी निवासस्थानी जातील। वर्षा हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे। गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री जे मुख्यमंत्री झाले ते सगळे मुख्यमंत्री वर्षा या निवासस्थानी राहायला होते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील गेल्या 2.5 वर्षांपासून याच मलबार हिलमधील वर्षा निवासस्थानी होते आणि आता मात्र त्यांनी राजीनामा द्यायच्या आधीच वर्षा निवासस्थान सोडणार असं सांगितलं होतं। फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी वर्षा निवासस्थान सोडेन आणि आता आपण बघतोय की जवळजवळ फेसबुक लाईव्ह होऊन 3 तास झालेले आहेत आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठल्याही क्षणी वर्षा निवासस्थान सोडून थेट आपल्या खासगी मातोश्री या निवासस्थानी जाणार आहेत। मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी देखील यावेळेस आहे। जोरदार घोषणाबाजी यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनात होत आहे आणि वर्षा निवासस्थान सोडून मुख्यमंत्री आता मातोश्रीवर जाणार आहेत। मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही किंवा पदाला मी चिकटून राहणार नाही असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं होतं आणि आता ते वर्षा निवासस्थान कुठल्याही क्षणी सोडणार आहेत। खरंतर स्नेहील, महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षा बंगल्याचं एक वेगळं महत्त्व आहे, कारण मुख्यमंत्र्यांसाठी म्हणून हा बंगला आहे। सरकारी निवासस्थान का दिलं जातं? मुळात सरकारी सगळी कामं, सगळ्या यंत्रणा एका ठिकाणी राहाव्यात। खासगी निवासस्थानी मुख्यमंत्री बदलेल तसं या यंत्रणा नेता येत नाहीत, त्यामुळे वर्षा बंगल्यावरती ती सगळी यंत्रणा कार्यान्वित असते। मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तो व्यक्ती तिथे येतो आणि काम करतो। मागच्या 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंनी या वर्षा बंगल्यावरती शेकडो बैठका घेतलेल्या आहेत, कॉन्फरन्स घेतलेल्या आहेत, हजारो लोक त्यांना वर्षा बंगल्यावरती येऊन भेटलेले आहेत। अनेक महत्त्वाच्या घडामोडी याच वर्षा बंगल्यावरती झालेल्या आपण बघितल्या। याच वर्षा बंगल्याचं जे प्रवेशद्वार आहे, मुख्य दरवाजा आहे, याच दरवाजातून आता उद्धव ठाकरे बाहेर पडतील। मागच्या 2.5 वर्षात वर्षा बंगल्यामध्ये अनेक घडामोडींची साक्ष दिलेली आहे या बंगल्यानं आणि त्याच बंगल्यातून आता उद्धव ठाकरे हे बाहेर पडतायत। खरं तर अजूनही त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही, आपण राजीनामा द्यायला तयार आहोत असं ते म्हणालेले आहेत। आणि जर शिवसैनिक म्हणजे बंडखोर आमदारांनी आपल्याला सांगितलं तर आपण तातडीनं राजीनामा देऊ असंही ते म्हणाले आणि म्हणूनच त्यांनी वर्षा बंगला सोडू असं जाहीर केलं होतं। त्यानुसार पुढच्या काही क्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा बंगला म्हणजे त्यांचा सरकारी बंगला सोडून त्यांच्या खासगी बंगल्यावरती राहायला जाणार आहेत। शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्यासह अनेक शिवसेना नेते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि शिवसैनिक आहेत ते जागोजागी उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी उभे राहिलेत अशी माहिती देखील मिळते। तर जोरदार घोषणाबाजी यावेळेस शिवसैनिकांनी केलेली आहे। भाऊक झाले होते शिवसैनिक ज्यावेळेस त्यांनी ही घोषणाबाजी केली आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे मातोश्री सोडून वर्षा या निवासस्थानी राहायला आले होते। मलबार हिलमधला हा वर्षा निवासस्थान आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे नेते मंडळी देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठल्याही क्षणी बाहेर येतील आणि या सर्व शिवसैनिकांचं अभिवादन स्वीकारून ते थेट कारमध्ये बसतील आणि मातोश्रीवर जाणार आहेत। मातोश्रीच्या बाहेर देखील शक्तीप्रदर्शन शिवसेना करणार असल्याची माहिती समोर आली होती, परंतु आता आपण बघतोय वर्षा निवासस्थानाबाहेर देखील मोठ्या संख्येने शिवसैनिक जमलेले आहेत। शिवसेनेचे अनेक नेते देखील या ठिकाणी जमलेले आहेत। निलमताई गोरे देखील यावेळेस आपण बघू शकतो दृश्यांमध्ये उपस्थित आहेत। या ठिकाणी मुख्यमंत्री आता वर्षा सोडून मातोश्रीच्या दिशेने निघतील कुठल्याही क्षणी आणि यावेळेस त्यांच्या सामानांची देखील आवराआवर झालेली आहे। बॅग भरून जे सामान होतं ते देखील आता गाडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री हे आत वर्षा निवासस्थानात आहेत, ते अगदी कुठल्याही क्षणी बाहेर येतील अशी शक्यता आणि ही थेट दृश्य Zee24 स्नेहिल। त्यासोबतच एकनाथ शिंदे कालपासून सगळ्या वृत्तवाहिन्या बघतात, त्यांना माहिती आहे की नेमकं मुंबईत काय काय घडतंय, त्यांची नजर टीव्ही स्क्रीनवरती असणार आहे, बातम्यांवरती असणार आहे आणि म्हणूनच शिवसेनेने देखील तशीच तयारी केली आहे। अगदी हातात झेंडूच्या पाकळ्या घेऊन, फुलं घेऊन सगळे शिवसैनिक आणि आमदार शिवसेनेचे थांबलेले आहेत, नेते शिवसेनेचे थांबलेत। जेव्हा उद्धव ठाकरे बाहेर पडतील त्यांच्यावरती फुलं उधळली जात आहेत। वर्षातून बाहेर पडताना देखील आनंदाने बाहेर पडतोय हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होतोय आणि एकनाथ शिंदेपर्यंत ही सगळी दृश्य पोहोचावीत असं देखील शिवसेनेची मनीषा आहे असंच दिसतंय आणि म्हणूनच
एकीकडे नीलम गोरे दीपाली सय्यद यांच्यासह शिवसेनेचे नेते मंडळी हातात फुलं घेऊन थांबलेत उद्धव ठाकरेंची वाट बघत, तर रस्त्या रस्त्यावरती म्हणजे मातोश्री बंगल्यापर्यंत अगदी अनेक शिवसैनिक रस्त्या रस्त्यात अशाच पद्धतीने उद्धव ठाकरेंचं स्वागत करणार आहेत अशी माहिती मिळते। महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री देखील वर्षा या निवासस्थानी आजवर राहिलेले आहेत। महाराष्ट्राचं सत्ता केंद्र वर्षा आणि मातोश्री या दोन निवासस्थानांवर मोठ्या प्रमाणात केंद्रित झालं होतं आणि आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे मातोश्रीमध्ये राहत होते। मातोश्रीचा एक दबदबा खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात होता आणि त्यांचेच सुपुत्र असणारे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीबरोबर सरकार आणलं आणि यानंतर मात्र ते मातोश्रीतून वर्षावर राहायला गेले होते। परंतु आता आपण बघतोय की एकंदरीतच परिस्थिती काय, शिवसेना जी आहे ती फुटलेली आहे। मोठ्या संख्येनं आमदार आता एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आहेत। कुठल्याही क्षणी यावेळेस मुख्यमंत्री वर्षामधून बाहेर येतील आणि थेट कारमध्ये बसून आपल्या मातोश्री या खासगी निवासस्थानी जाणार आहेत। आणि वर्षावर आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांनी आपल्या सामानाची अवरावर देखील केलेली आहे। अनेक मोठ्या बॅग भरून सगळं सामान जे आहे ते गाडींमध्ये ठेवण्यात देखील आलेलं आहे। वर्षा हे निवासस्थान मी आज रात्री सोडणार असं मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं होतं आणि आपण बघतोय की आता कुठल्याही क्षणी मुख्यमंत्री वर्षा हे निवासस्थान सोडणार आहेत। शासकीय निवासस्थान, मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान अशी ओळख आहे वर्षा या निवासस्थानाची। आणि आपण बघतोय की अनेक बॅग्स भरून यावेळेस बाहेर आणल्या जात आहेत या बॅगमध्ये मुख्यमंत्र्यांचं आणि त्यांच्या सोबत जे लोक काम करतात किंवा जे लोक राहतात त्यांचं देखील सामान या ठिकाणी आहे। आणि या सगळ्या बॅग्स भरून आता गाडीमध्ये ठेवल्या जात आहेत, कारमध्ये ठेवल्या जात आहेत। मुख्यमंत्र्यांची गाडी देखील यावेळेस समोरच उभी आहे आणि शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते देखील यावेळेस मुख्यमंत्री वर्षा सोडत असताना त्या ठिकाणी उपस्थित आहेत। भाऊक असं हे सगळं वातावरण नक्कीच शिवसैनिकांसाठी असणार आहे। कृष्णात आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। कृष्णात आपण बघतोय शिवसैनिक जरी जोरदार घोषणाबाजी करत असले तरी हे वातावरण अतिशय भाऊक असंच म्हणावं लागेल। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते देखील यावेळेस या ठिकाणी उपस्थित असल्याचं दृश्यांमध्ये दिसत आहे। कशा पद्धतीनं या संपूर्ण वातावरणाचं वर्णन करा। वर्षाच्या आज असलेलं हे भाऊक वातावरण नक्कीच शिवसेनेला आणि शिवसेनेचं शिवसैनिक यांच्यातलं जे नातं आहे ते स्पष्ट करणार आहे। कारण आपल्याला माहीत आहे की गेल्या जवळपास 56 वर्ष हे शिवसेनेचं झालेले आहेत आणि तेव्हापासून एक मराठी माणूस जोडण्याचं काम शिवसेनेनं जोडलं केलेलं आहे आणि मुंबईत मराठीला मराठी माणसाला स्थान निर्माण करण्याचं काम हे शिवसेनेनं केलं। तेव्हापासून शिवसेना ही अभेद राहिलेली आहे, त्यामुळे अशी संकट आली तरी शिवसेना टिकून राहते असं एक त्यांचं मत आहे आणि हेच वातावरण हे यातूनच स्पष्ट होतं। जसं आतमध्ये भाऊक वातावरण आहे, शांत आहे, तसं बाहेर मात्र शिवसैनिकांमधलं एक संतप्त वातावरण दिसून येतंय। जे आमदार बाहेर गेलेले आहेत, कुठून गेलेले आहेत किंवा बंद केलेलं आहे त्यांच्यासाठी आणि त्यामुळंच उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर एकंदरीत सर्व ठाकरे कुटुंबियांना एक आधार देण्यासाठी हे सर्व शिवसैनिक देखील ठिकठिकाणी जमलेले आहेत आणि तसंच वातावरण जे आतमध्ये पाहायला मिळते वर्षा निवासाने अनेक आमदार जे आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले आहेत ते आमदार आहेत, त्याचबरोबर इतर पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, हे आतमध्ये त्यांची वाट पाहताना दिसत आहेत। जे कर्मचारी जे मातोश्रीवर कर्मचारी होते तेच सर्व कर्मचारी वर्षा या निवासस्थानी त्यांनी आणले गेले होते, ते कर्मचारी देखील आता वर्षा या निवासस्थानी शिफ्ट करताना दिसून येत आहेत। कृष्णात त्यासोबतच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तशी तयारी दर्शवलेली आहे, मात्र वर्षा बंगला ते सोडणार आहे। सगळी यंत्रणा आहे मुख्यमंत्री कार्यालयाची ती तिथून काम करत असते, यापुढे उद्धव ठाकरे काम कसं करतील मग मातोश्रीवरून? नक्कीच आता या संदर्भातला जो जे काही महत्त्वाच्या फाईल्स असतील काय असतील तर ते संपूर्ण कामकाज हे मातोश्रीवरूनच चालेल। आपल्याला माहित आहे की जेव्हा त्यांनी शपथ घेतली होती मुख्यमंत्री पदाची त्यावेळी सुरुवातीला देखील ते वर्षा या निवासस्थानी राहण्यासाठी आले नव्हते, काही महिने ते मातोश्रीवरूनच काम येथून राज्याचा गाडा हाकत होते। त्यामुळं पहिल्यासारखंच म्हणजे जेव्हा कोविड सुरुवात झाली, कोरोनाला सुरुवात झाली तेव्हा ते वर्षा या निवासस्थानी शिफ्ट झाले, कारण सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास 3-4 महिने हे ते वर्षा निवासस्थानावरूनच कामकाज बघत होते, तिथूनच मंत्रालय या ठिकाणी येत होते। निश्चित कृष्णात धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा
जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर काही महिने उद्धव ठाकरे हे मातोश्री बंगल्यावरूनच मुख्यमंत्री पदाचा सगळा कारभार बघत होते. कोरोना काळामध्ये मग फक्त मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरती आले, मात्र रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे हे मातोश्रीवरतीच राहायचे. दरम्यानच्या काळात रश्मी ठाकरे आदित्य ठाकरेंना कोरोना झाला होता तेव्हा उद्धव ठाकरे हे वर्षा बंगल्यावरतीच होते. त्यानंतर आता वर्षा बंगला सोडण्याची वेळ आलेली आहे, त्यांनी तशी घोषणा केली आहे. त्यावेळी योगायोग असा विचित्र की उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली आहे. आता यापुढे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मातोश्री बंगल्यावरूनच सगळा सत्तेचा कारभार हाकतील जोपर्यंत ते राजीनामा देत नाहीत तोपर्यंत. मात्र आपण राजीनामा द्यायला तयार आहोत असं त्यांनी काही वेळापूर्वी सांगितलंय. आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जर त्याच्यापैकी एकाही आमदाराने समोर येऊन मला सांगितलं किंवा जर त्यांनी स्टेटमेंट दिलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरती नकोत तर मी आत्ता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि ह्याच्यावरती विश्वास नसेल तर आज आपली फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरनं मातोश्रीला हलवत आहे. मला कोणताही मोह नाही, मी ओढून ताणून खुर्चीला चिपटून बसणारा नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे, कोणताही मोह मला खेचू शकत नाही, अडवू शकत नाही, थांबवू शकत नाही. पण हे माझ्या समोर येऊन बोला. तर आपण बघतोय यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अवघ्या काही तासांपूर्वीच फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि त्याच वेळेस त्यांनी मी वर्षा निवासस्थान सोडणार आहे असं म्हटलं होतं. आणि आता आपण बघतोय की वर्षा निवासस्थाना बाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी झालेली आहे, घोषणाबाजी होती आहे, धीरगंभीर असं वातावरण या ठिकाणी आहे, भाऊक झालेले आहेत अनेक शिवसैनिक या ठिकाणी उभे आहेत आणि कुठल्याही क्षणी यावेळेस उद्धव ठाकरे बाहेर येतील आणि या गाडीमध्ये बसून मातोश्री या निवासस्थानी निघणार आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय की जोरदार घोषणाबाजी मुंबईत देखील शिवसैनिकांची ठिकठिकाणी गर्दी झालेली आहे, मातोश्री निवासस्थानाबाहेर देखील शिवसैनिक जमलेले आहेत. आणि आता मुख्यमंत्र्यांचं जे शासकीय निवासस्थान असतं वर्षा, त्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गेल्या 2.5 वर्षांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचा कारभार राखलेला आहे. तिथून अनेक निर्णय घेण्यात आले होते, अनेक बैठका झाल्या होत्या आणि आता मात्र मुख्यमंत्री असताना देखील उद्धव ठाकरे यांना वर्षा हे निवासस्थान सोडावं लागतंय. त्यांनी ते मी हे निवासस्थान सोडेल असं जाहीर केलं होतं. मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी आले होते, जोरदार घोषणाबाजी ठाणे भिवंडी आसपासच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी येऊन केली होती. त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाहेर आले, या सगळ्या शिवसैनिकांना त्यांनी हात जोडून अभिवादन देखील त्यांचं स्वीकारलं, त्यांना हात जोडून त्यांनी नमस्कार देखील केला. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी देखील झाली आणि मुख्यमंत्री पुन्हा आत गेले आणि आता मात्र सगळी सामानाची आवरावर झालेली आहे. कुठल्याही क्षणी उद्धव ठाकरे हे बाहेर येतील आणि थेट मातोश्रीवर जाणार आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे